नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वांचा एकच प्रश्न येत आहे की जो काय पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आहे दोन हजार बावीस तेवीसची कधी सुरू होणार आहे तर त्याआधी आपण थोडंसं जाणून घेऊया की न्यायालयन याचिका ज्या काही याचिका आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया कारण की त्या याचिकेत अजून निकाल लागलेला नाहीत त्यामुळं आपली जी काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती अजून काही सुरू झालेली नाही आहे तर चोवीस एप्रिलला जे काही निर्णय होणार होता तो अजून झालेला नाही नॉर्मलायझेशनबद्दल डेटचे जे नॉर्मलायझेशन होतं याबद्दल ती याचिका दाखल केलेली होती नंतर व्ही आय कॅन्डिडेटसाठी जो काही हेल्पर भेटला होता त्यांना तर त्यांनी जे अनुभवी असतील किंवा ज्या परीक्षा आधी दिलेले वारंवार त्यांना ते घेतलं होतं म्हणून त्या संदर्भात सुद्धा जी याचिका दाखल झालेली होती त्याचा निकाल एक होता त्यानंतर एन सी टी ए नॉर्म्स एन सी टी एम्स होतात जे काही परीक्षेसाठी इलिजिबल आहेत त्यांना तिथे चान्स देणे अशा बऱ्याच तीन प्रकारच्या याचिकांचा निकाल परवा दिवशी लागणार होता तसेच त्यानंतर पंचवीस एप्रिल नंतर ब्रिज कोर्स जो बी एडवाल्यांना पहिली ते पाचवीसाठी जी काय परवानगी होती त्यासाठी निकाल लागणार होता म्हणजे डी एडला एक ते पाचसाठी इथं परमिशन आहेत पण जर बी एडवाले जर एक साथी, साथी ले, ले, ते पाचसाठी शिकवण्यासाठी लागणं असेल तर ब्रिज कोर्सचा हा निकाल लागणं खूप महत्त्वाचा बी एड क बी टी सी डी एड यासाठी जो देव होता तो पण निकाल पेंडिंग आहे जे याचिका दाखल झालेले आहे बऱ्याचशा याचिका दा याचिका दाखल झाल्यामुळे हा निकाल पेंडिंग राहिलेला आहे म्हणून आपले टी एसचे पवित्र बोर्डर रजिस्ट्रेशन अजून चालू झालेलं नाही त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या काय याचिका आहे त्यांचा निकाल लागल्यानंतर तर आपली जी काय आपली आणि आधार व्हेरिफिकेशन म्हणजे आधार मुलांचे आधार व्हेरिफिकेशन अजून बाकी आहे ते आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांची जी काय शेवटची मुदत आहे ती तीस तारीख आहे त्यानंतर आपल्या पवित्र पोर्टलची नोटिफिकेशन येणार आहे आणि अजून काही याचिका आहेत अठ्ठावीस एप्रिलला त्यांचा निकाल आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यावेळेस तो जर तो निकाल एकदा लागला जाहीर झाला पुढची डेट नाही आली तर आपलं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू होणार आहे म्हणजे दहा तारखेच्या आसपास आपल्याला ती नोटिफिकेशन येऊन जाईल की एवढ्या एवढ्या जागांसाठी ही भरती होणार आहे तर अठ्ठावीस एप्रिलमध्ये न्यायालयाने शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले म्हणजेच काही जे काही याचिका दाखल झाल्या त्याबद्दल काय अहवाल आहे ते बाकीची जी काय माहिती कागदपत्रे आहेत ते सर्वांना तिथे सादर करण्याला सांगितले आहे त्यामुळे ती सुद्धा ती पेंडिंग आहे आणि सुमोटो याची काय याची काय आपण त्याबद्दल पहिल्याच व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली त्यावरती जाऊन सुमोटो याचिकेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे तो पूर्णपणे पा संपूर्ण समजेल कारण की तो जर एकदा निकाल लागला तर त्या निकालानंतर ती ही काय होणार का या आता महत्त्वाच्या तारखा होत्या चोवीस एप्रिल पंचवीस एप्रिल अठ्ठावीस एप्रिल या सर्व याचिका जवळजवळ सहा सात याचिका होत्या त्या सा, सा, हो सा याचिकांचा एकदा निर्णय झाल्यानंतर भरती पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्णपणे पार पडेल कारण की अशाच एक एक याचिका वाढल्यानंतर पण जरी याचिकाचा निकाल नाही आला दहा टक्के विद्यार्थ्यांसाठी नव्वद टक्के विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही हे जर हायकोर्ट निर्णय बरोबर योग्य घेणार हे त्यांच्यासुद्धा लक्षात असेल की बाकीच्यांचं नुकसान करणं काय योग्य राहणार नाही त्यामुळं ही भरती जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढा आणि सर्वांचा फायदा आणि जे आपले शिक्षणमंत्री आहेत त्यांनी बऱ्याच वेळा घोषणा पण केलेली आहे की जी आपली शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच म्हणजे पंधरा जूनच्या आधीच या सर्वांना आपली भरती होईल आणि सर्वांना आपली नोकरी मिळेल त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स द्यायला सुरुवात होईल जवळजवळ दहा तारखेच्या आसपास दहा मे याच्या आसपास ज्या काय आपल्या संस्था आहेत किंवा स जे डी स्कूल आहेत किती जागा आहेत काय हे सर्व नोटिफिकेशन पवित्र पोर्ट तेवढ्या येत्या पंधरा तारखेपर्यंत चालू होईल कारण की बऱ्याचशा जणांचा खूप दिवसापासून असून प्रश्न आहे की पवित्र पोर्ट पवित्र पोर्ट पण त्याच्यासाठी तुमचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर असणे पाहिजे तुमची शिक्षण अवस्था ही कंप्लीट असली पाहिजे तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट पाहिजे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे नॉन क्रिमिनल पाहिजे अशा सर्वच डॉक्युमेंट्स क्लिअर असणं आवश्यक आहे आणि न्यायालयाच्या ज्या याचिका आहे ते याचिका एकदा जर झाल्या तर भरतीत पुढे कोणती अडचण येणार नाही कारण की याचिकामुळे सुद्धा भरतीत पुढे चालू होण्यास किंवा भरती होण्यास बऱ्याचशा अडचणी येत आहे पण आता आणि त्यानंतर बरीचशी शिक्षण शिक्षणसेवक पद याबद्दलसुद्धा सर्वांची चालना चालू आहे चर्चा चालू आहे कारण की नवीन शैक्षणिक धोरण आहे त्यात शिक्षण या पदाचा बहुतेक समानतात उल्लेख नाही त्यामुळं तरी आपल्यासारख्या जे आपण विद्यार्थी आपल्याला सर्वांचा सर्वांना त्याचा फायदाच होणार आहे कारण की आपल्याला जे शिक्षकांचं सहाय्यक शिक्षकाचं जे पेमेंट असणार ती जॉईनिंग झाल्यानंतर सर्वांना मिळेल तर हा सुद्धा फायद्याची गोष्ट आहे आणि जेवढी जास्ती शिक्षक भरतील तेवढा जास्त कट ऑफ खाली लागणार आहे कारण की जर एकदाच सर्व पदे भरली चौतीस हजार शिक्षक भरती होणार तर सर्वांना जवळजवळ नव्वदच्या पुढे सर्वांचीच भरती होण्याचे चान्सेस इथे जास्त आहे आणि ह्या ज्या काय याची काय नॉर्मलायझेशनबद्दल असतील व्ही आय कॅन्डिडेट्सबद्दल असतील किंवा एन सी टी नॉर्म्सबद्दल असतील किंवा जो काय ब्रिज कोर्स आहे यांचे सर्वांचे एकदा निकाल लागले आणि बी एड आणि तर डी एडवाल्यांचे जे काही चान्सेस आहेत म्हणजे पहिली ते पाचवीसाठी डी एड आणि बाकीच्यांसाठी काय बी एड असे काय जे काय ब्रिज कोर्सबद्दल संदर्भात असे आणि सोमोटो याचिकाबद्दल अठ्ठावीस दिनांक अठ्ठावीस तारखेला जो काय आपला निर्णय होणार आहे त्या निर्णयाबद्दल योग्य हो निर्णय लागला तर आपल्याला भरती होण्यास खूप सर्वात सर्व लवकर होणार आहे आणि भरती तर ही होणारच त्यात काय होणार विषय नाही कारण की बऱ्याचशा वेळा त्यांनी बऱ्याचशा ठिकाणं कोकणच्या जागा जाहीर केलेल्या आहेत तसेच बरेचशा ठाणे जिल्ह्याच्या रायगड जिल्हा पालघर जिल्हा पाल रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग दुर्ग जिल्हा या सर्व जिल्ह्यांचे जवळजवळ जागा सांगितलेल्या आहे याबद्दल पेपरलासुद्धा न्यूज आलेली त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका कारण की बऱ्याचशा असं वातावरण फिरत आहे की कधी चालू होणार पवित्र पोर्ट असे तरी बरेचशा प्रश्न उठत आहेत तर येत्या दहा तारखेपर्यंत आपल्याला जे काय मुलांचे आधार आधारित झाले आणि हे ज्या काही याचिकांचे निकाल लागले तर आपल्याला लवकरात लवकर हे पवित्र पोर्टल सुरू होण्यात येईन दहा तारखेपर्यंत जर आपल्याला आले तर आपण आशा करू शकतो कारण की रजिस्ट्रेशनसाठी दहा ते पंधरा दिवस लागतात त्यानंतर मी रिट लिस्टसाठी तर आपण अंदाज दहा ते बारा तारखेपर्यंत जर हे नाही आले तर भरती लेटसुद्धा होऊ शकते त्यामुळं जर सर्वांनी प्रयत्न करा की याचिकेपेक्षा जी शिक्षक भरती जास्तीत जास्त पदावर पन्नास हजार पदे येऊ जशी त्यांची इच्छा आहे म्हणजे त्यासाठी त्यांनी शिक्षक भरती जेवढे प्रयत्न कराल तेवढे जागा भरले जातील आणि ते करणं खूप महत्त्वाचं हो आहे कारण की ज्या काही याचिका आहे त्या याचिकाचा निकाल लागणारच आहे पण अजून याचिका वाढत गेलं तर तशीच भरतीला सुद्धा लेट होईल त्यामुळे तुम्ही जेवढ्या शिक्षक भरतीसाठी जेवढे जा जास्त आग्रह करसाल जेवढे जा जास्त हे करसाल तेवढे जास्त पदे भरली जातील म्हणून कमी कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही भरतीत चान्स मिळेल जर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद